महारोगी सेवा समिति वरोराच्या माध्यमातून कोरोना काळात उद्ध्वस्त झालेल्या आणि आर्थिक जळ पोहोचलेल्या कुटुंबियांना मिशन आनंद संयोग या उपक्रमांतर्गत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप मूल येथील नवभारत कन्या विद्यालयात करण्यात आले. शोधविचार वेद बहुउद्देशीय संस्था मूलचे अध्यक्ष गौरव शामकुळे यांनी मूल तालुक्यातील जनतेला लाभ देण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने नवभारत विद्यालय मूल येथे एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन तालुक्यातील जवळपास 150 कुटुंबियांना एक परिपूर्ण आवश्यक अशी अन्नधान्याची किट उपलब्ध करून दिली. यात तांदूळ, आटा, तेल, साबण, डाळ, तिखट, मीठ आणि अन्य जीवनावश्यक अशा 30 वस्तूंची किट वाटप करण्यात आली. मिशन आनंद सहयोग या उपक्रमांतर्गत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गरजू कुटुंबांकरता जी कुटुंब कोरोना या संकटामध्ये विस्थापित झाली होती, शेतमजूर, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, नाभिक समाज अशा समाजाच्या किती घटकांकरता एक महिनाभर पुरेल इतक्या साहित्याचं वाटप ही मोहीम संस्थेने हाती घेतली होती. या मोहिमेला नाव आम्ही दिलेलं होतं मिशन आनंद सहयोग. ही मदत नाही, ही सहयोग आहे, आनंदाचं देण आहे, आनंदमन परिवारात असते. याकरता आम्ही 2000 रुपयाचं साहित्य या किटमध्ये भरलेलं आहे, ज्यामध्ये तांदूळ, गहू, कणिक पासून असे 30 आयटम्स यात फॉर्मिले जे आपल्या घरगुती उद्योगामध्ये जीवनावश्यक साहित्य आहे. एका कुटुंबाला एक महिनाभर पुरेल एवढी ही रेशन किट या ठिकाणी तयार केलेली आहे. पूर्ण विदर्भामध्ये साधारणतः 3600 किट्स गरजू कुटुंबियापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रण होता आणि ते प्रण पूर्णत्वास जातो आहे. आज मूल होते 110 कुटुंबियांना ही मदत गौरव शामकुळे आणि त्यांच्या मित्रपरिवारापुरते ती वितरित करण्यात आली.